आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। सप्तशृंगी वणीगडावर नवरात्र उत्सव मंदिर सुरू, मात्र यात्रा बंद। भाविकांना पास द्वारेच मिळणार दर्शन। उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वयंभू आदिशक्ती सप्तशृंगी मातेच्या नवरात्र उत्सवास घटस्थापनेस आदिमायेचे मंदिर 7 महिन्यानंतर भाविकांना दर्शनासाठी खुले होणार असून आदिमायेचा शारदीय नवरात्रोत्सव व कावड उत्सव भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार असून या निमित्ताने गडावर भरणारी यात्रा मात्र प्रशासनाने रद्द केली आहे। तर भाविकांना दर्शनासाठी कोविडच्या अटी शर्तीनुसार ऑनलाईन पास काढावा लागणार आहे। दरम्यान भाविकांची सुरक्षितता, आरोग्य व वाहतूक यांच्यावर प्रशासनाने विशेष प्राधान्य दिले जाणार असून याबाबत शुक्रवार दिनांक 2 रोजी उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली सर्व प्रशासकीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक संपन्न झाली असून केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आले आहेत। सप्तशृंगी गडावर 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव तर 19 व 20 ऑक्टोबर दरम्यान कोजागिरी पौर्णिमा उत्सव संपन्न होत आहे। राज्य शासनाने घटस्थापनेच्या दिवशीच मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी नवरात्रोत्सवाच्या तयारीसंदर्भात सप्तशृंगी गड येथे झालेल्या आढावा बैठकीत दर्शनासाठी ऑनलाईन पासची अट व पाससाठी कोविड प्रतिबंधात्मक 2 डोसची किंवा 72 तासांपर्यंत कोविड रॅपिड टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट प्रशासनाने अनिवार्य असल्याचा निर्णय घेतल्याने भाविकांच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे। नवरात्र उत्सव काळात मंदिर भाविकांना 24 तास दर्शनासाठी खुले राहणार असून 1 तासात अवघे 1200 भाविक दर्शन घेतील असे नियोजन करण्यात आले आहे। फनिक्युलर रोप व ट्रॉलीद्वारे 1 तासात 400 भाविक मंदिरापर्यंत नेले जाणार आहेत। बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल गायकवाड, तहसीलदार बंडू कापसे, गटविकास अधिकारी सप्तशृंगी देवी ट्रस्टचे विश्वस्त मनोज्योत पाटील, ॲडव्होकेट ललित निकम, भूषणराज तळेकर, कळवणचे पोलीस निरीक्षक समाधान नागरे, दिंडोरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, कळवण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनंत पवार, सप्तशृंग ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश पवार, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेनके, राजेश गवळी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय दुबे, न्यासाचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे आदींसह प्रशासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते। रेनबो न्यूज करता सौरभ पाटोळे, वणी। या व्यतिरिक्त नाशिक महानगरपालिकेचा अग्निबंब प्रशासकीय सूचनेनुसार निमंत्रित करण्याचं ठरलेलं आहे। पोलीस प्रशासनाच्या सूचनेनुसार दरवर्षी गर्दीचे नियोजन आणि नियंत्रण करणे हेतून छायाचित्रीकरण करण्याचं निर्धारित असतं, त्या अनुषंगाने प्राथमिक पूर्तता करण्यात आलेली आहे। पाणी पुरवठ्यासाठी विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आलेल्या आहेत आणि त्या शुद्धीकरणासाठी डीसीएस पॉवर आणि आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार पूर्तता केली जाणार आहे। जवळपास विश्वस्त संस्थेच्या परिसरात 40 स्वच्छतागृह, या व्यतिरिक्त ग्रामपंचायतने नव्याने उभारलेले शिवालय केंद्राकडील 20 स्वच्छतागृह, असे 60 स्वच्छतागृह, तसेच बस स्थानकाजवळील 10 स्वच्छतागृह, असे जवळपास 70 स्वच्छतागृहांचं नियोजन यात्रेच्या दरम्यान कार्यान्वित असेल। आरोग्य व्यवस्थेसाठी धर्मांत रुग्णालयामध्ये तसेच पहिली पायरी जवळील नियंत्रण कक्ष, राम टप्पा आणि मंदिर परिसरामध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। मात्र या प्रक्रियेमध्ये जिल्हा आरोग्य प्रशासनाचं महत्वाचं योगदान असणं अपेक्षित आहे। येणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने आज सप्तशृंगी गडावरती माननीय सहाय्यक जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांची मीटिंग घेण्यात आली। साहेबांनी आताच त्याबाबत आपल्याला सर्व सूचना सांगितलेल्या आहेत की कोविडच्या अनुषंगाने आपल्याला कोणत्या गोष्टींचं पालन करायचं आहे आणि त्याचबरोबर भाविकांनी नेमकं काय करणं अपेक्षित आहे। पोलीस प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की पोलीस प्रशासन या पूर्ण नवरात्रोत्सवासाठी सज्ज आहे। फक्त मला नागरिकांना भाविकांना एकच आवाहन करायचं की यात्रा भरणार नाही आहे, दर्शनासाठी फक्त मंदिर या ठिकाणी खुलं असणार आहे। त्यामुळं शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशांचं आपण सर्वांनी पालन करावं आणि ते पालन करूनच आपल्याला या ठिकाणी हा जो उत्सव आहे तो शांततेच्या वातावरणामध्ये साजरा करायचा आहे। कुठल्याही पद्धतीने आपल्या माध्यमातून कोविडचा प्रसार होणार नाही याची खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची, हे मी पोलीस प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो। पोलीस प्रशासन पूर्ण सज्ज आहे या संपूर्ण बंदोबस्तासाठी आणि सर्वांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा।
नमस्कार, मी सहायक जिल्हाधिकारी नाशिक आणि SDM कळवण. आज रोजी आम्ही सप्तशृंगी गडाचे संदर्भात एक मीटिंग घेतली होती. त्यामध्ये सर्व स्थानिक आणि ट्रस्ट आणि इतर सर्व स्टेक होल्डर होते. त्यांना त्यांचे मेजर मुद्दे ऐकले होते आणि त्यांना त्या संदर्भात नियोजन केलं होतं की यात्रा आणि जो गड उघडणार गड मंदिर उघडणार आहे त्या संदर्भात आम्हाला काय काय नियोजन करायचे. हा संदर्भात हे निर्णय क्लिअर झालेला आहे की गडचं दर्शन फक्त त्यांना भेटणार आहे ज्यांना ज्यांच्याकडे ऑनलाईन पास सुविधा राहणार आहे. हा सोबत असा पण निर्णय जो शासनाची गाईडलाईन आलेली आहे की सर्व कोविड संदर्भात जो भी गाईडलाईन आहे त्यांचं 100% पालन हा ठिकाणी दर्शनच्या वेळी होणार आहे. इतर जो सॅनिटायझर फेस मास्क आणि गर्दी व्हायला नको हे सर्व गाईडलाईनच्या 100% पालन होणार आहे. त्यासाठी सर्व जबाबदारी जो यहाँचे इकडचे जो भी स्टेक होल्डर्स आहे जसं स्थानिक लोक ट्रस्ट आणि रोपवे यांना या संदर्भात ऑलरेडी सक्त निर्देश दिले गेलेले आहे. हा सोबत हे आम्ही हे नियोजन केलेलं आहे की नांदुरीमध्ये सगळे भाविकांची गाडी खाली पार्क होणार आहे. फक्त सार्वजनिक व्हीकलांना वर गडावर परवानगी दिली जाणार आहे आणि त्यामध्ये भी आम्ही 50% सीटिंग अरेंजमेंटची व्यवस्था केलेली आहे. हा सोबत ज्यांच्याकडे 2 डोसच्या वॅक्सिनेशनचा सर्टिफिकेट राहणार आहे फक्त त्या लोकांना आम्ही पासची सुविधा अलॉट करणार आहे. जर कोणाने 2 डोस घेतलेली नाही त्यांना 72 तासाचे RT-PCR नेगेटिव्ह रिपोर्ट हा एंट्री गेट समोर आम्हाला द्यायची आहे. ह्यासोबत हे पण निर्णय घेतलेला आहे की 10 वर्षे खाली आणि 65 वर्षाचे वरचे लोकांना किमान ह्या पिरियडमध्ये दर्शनची सुविधा दिली जाणार नाही आणि इतर जो भी प्रशासनची जो भी सोयी सुविधाचे जो भी मुद्दे होते ते प्रत्येक प्रशासनची यंत्रणा आहे त्यांना कन्वे केलेला आहे. त्या असा एक सिस्टम एस्टॅब्लिश केलेला आहे की सो दॅट की जर भाविक इकडे दर्शनसाठी आले त्यांना कोणताही त्रास व्हायला नको. हा सोबत आमचे पोलीस अधिकारीने इकडे DYSP साहेबांनी इकडे जो भी सुरक्षा संबंधित प्रोटोकॉल होते त्याच्याबाबत पण आढावा घेतलेला आहे आणि CCTV अग्निशमन इतर जो भी यामध्ये सुधारण्याची गरज आहे ते त्या संदर्भात पण ट्रस्टला निर्देश दिलेले आहेत. आपण बघत आहात रेनबो न्यूज. हाक तुमची, साद आमची.